लंबे समय से प्रस्तावित स्मार्ट कलेक्ट्रेट बिल्डिंग का भूमि पूजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और डीसीएम देवेंद्र फडणवीस के हाथों किया गया। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि प्रशासनिक सुविधाओं के संदर्भ में एक व्यापक दृष्टिकोण रखते हुए हमने नागपुर में गुणवत्तापूर्ण विभिन्न राज्य स्तरीय कार्यालय और सुविधाएं निर्माण की है। पुलिस आयुक्त कार्यालय इसका आदर्श मानक है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के मार्गदर्शन में बन रहा मानकापुर का अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इसी का प्रतीक है। विभागीय आयुक्त कार्यालय और जिलाधीश कार्यालय जिसका आज भूमि पूजन किया है वह भी राज्य का एक आदर्श और उत्कृष्ट परिसर बनेगा और इसकी गिनती राज्य के अत्याधुनिक कार्यालय में होगी। उप मुख्यमंत्री फडणवीस कलेक्टरेट में नए विभागीय आयुक्त कार्यालय व जिलाधीश कार्यालय की नई बहुमंजिला इमारत के भूमि पूजन के अवसर पर बोल रहे थे। मुख्य अतिथि के रूप में केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी उपस्थित थे। मंच पर विधायक परिणय फुके, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिलाधीश डॉ. विपिन इटनकर, महाराष्ट्र राज्य बुनियादी ढांचा विकास निगम के प्रबंध निदेशक ब्रजेश दीक्षित, अतिरिक्त जिलाधीश तुषार ठोंबरे, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, निवासी उप जिलाधीश अनुप खांडे और वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। उन्होंने कहा कि कई वर्षों से विभिन्न दायित्वों के माध्यम से जिलाधीश कार्यालय से जुटे हैं। ब्रिटिश काल की यह इमारत आज अधूरी और असुविधाजनक हो गई है। जिले के सभी क्षेत्रों में विस्तार, बढ़ी हुई जनसंख्या और आम जनता के प्रशासन से संबंधित कार्यों को देखते हुए आज उपलब्ध तकनीक का लाभ उठाने के लिए नए भवन की आवश्यकता थी। इस संबंध में विभागीय आयुक्त कार्यालय की नई इमारत पर चर्चा करते हुए दो अलग अलग टावरों के साथ एक कॉम्प्लेक्स बनाने का निर्णय दिया गया है। आपला जिल्हाधिकारी कार्यालय करता आणि इथल्या पोलीस कमिशनरेट करता दोन्ही उत्तम इमारती व्हाव्या म्हणून देवेंद्रजींनी त्यांच्या अधिकारात भरपूर निधी या दोन्ही प्रकल्पाकरता दिला याबद्दल नागपूर शहराचा खासदार म्हणून आणि जनतेच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। डिझाईन चांगला आहे आणि दीक्षित साहेबांकडे काम आहे। दीक्षित साहेबांनी नागपूर मेट्रोचं काम अतिशय उत्तम केलेलं आहे। कालच आम्ही देवेंद्रजी गड्डी गोदामच्या त्या एलिव्हेटेड फोर लेयर ब्रिजचं उद्घाटन केलं। फार सुंदर प्रोजेक्ट आहे। खाली रोड आहे आपला कामठी रोड, त्याच्यावरती मुंबई कलकत्ता आणि दिल्ली मद्रास रेल्वे लाईन आहे आणि त्याच्यावरती पुन्हा फ्लायओव्हर आहे आणि त्या फ्लायओव्हरच्या वरती मेट्रो आहे। म्हणजे चार मजली असा प्रकल्प कालपर्यंत माहिती मिळाली आशियामध्ये आपला पहिला प्रकल्प आहे आणि तो दीक्षित साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला। विशेषतः ते जे मधलं स्ट्रक्चर आहे ते लोखंडाचं आहे आणि म्हणून आज कालच्या कार्यक्रमाला ते नव्हते, कारण त्यांना बोलावलंच नव्हतं, कारण आता बदलले का नवीन माणूस येतो, त्यामुळे जुन्या अधिकाऱ्यांनी किती चांगलं काम केलं तरी त्याला बोलवण्याची काही प्रथा नाही आहे। पण मी आज पब्लिकली नागपूरच्या जनतेच्या वतीने दीक्षित साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। मंचावर उपस्थित भारत सरकारचे मंत्री आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नितीनजी गडकरी, डॉ. विपिन इटनकर, श्री अभिजीत चौधरी, श्री ब्रजेश दीक्षित, श्री भुजबळ, श्री मिहिरे, श्री तुषार ठोंबरे, श्री खांडे, सर्वच मंचावरील मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नागपूर शहराला नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूर विभागाला नवीन विभागीय आयुक्त कार्यालय मिळतं आहे आणि त्याच्या आयकॉनिक बिल्डिंगचं भूमिपूजन नुकतंच आम्ही केलं आहे। खरं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाशी इतक्या वर्षाचा आमचा संबंध आहे आणि इंग्रजांच्या काळातलं हे जिल्हाधिकारी कार्यालय त्या काळात कदाचित अतिशय चांगलं असेल पण आजच्या फंक्शनल वर्किंग करता हे अपुरं देखील होतं आणि ज्या प्रकारच्या सोयी आज अपेक्षित आहेत त्या सोयी देखील त्या ठिकाणी नव्हत्या आणि म्हणूनच हा निर्णय मी केला की नागपूरला एक चांगलं कार्यालय
जिल्हाधिकारी केलं पाहिजे। नंतर लक्षात आलं की विभागीय आयुक्त कार्यालयाची पण परिस्थिती अशीच आहे की तेही अतिशय जुनं आहे, सुंदर आहे, पण फंक्शनली ते कार्यालय देखील नव्याने करण्याची आवश्यकता आहे। आणि मग एकत्रितपणे हे सुंदर कार्यालय या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि MSSIDC जी आपलं नवीन महामंडळ PWDच्या अंतर्गत तयार केलं आहे त्याचे श्री दीक्षित यांना हे काम आम्ही दिलं आणि अतिशय चांगली इमारतीचा आराखडा त्यांनी तयार केलाय। आताच माननीय गडकरी साहेबांनी आणि मी त्यांच्याकडनं पूर्ण समजून घेतलं। यापूर्वी देखील त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन त्याचं केलं होतं। 12-12 मजल्याचे 2 टॉवर्स आहेत, ते एकमेकाला जोडलेले आहेत, ग्रीन बिल्डिंग आहे, अतिशय आयकॉनिक बिल्डिंग आहे। कदाचित ही बिल्डिंग झाल्यानंतर महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय हे नागपूरचं असेल। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट। Or set myself free. I want the best of both worlds, like electric and petrol. I'm a hybrid just like you, and it's high time we met. Introducing the Toyota Urban Cruiser Highrider, the self-charging hybrid electric SUV